पण पाहतोय मॅच ला स्टार्ट होईल. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला पाहिलं तर मिस्टर महेश आणि मणिकची जोडी, ही बॅटरची जोडी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी माकवर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल करण ठाकूर. नक्कीच पहिला चेंडू पाहायला मिळेल. हो, हलक्या हाताने खेळून काढलाय. करण चेंडूवर वेगाने जातोय, मात्र सिंगल रन्स घेतली जाते. सिंगल रन्सने सुरुवात ज्या पद्धतीने पाहिलं, मा भवानी शिवाजीनगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्याकडे वायबीसीसी संघ आपण पाहतोय. आता मात्र हा देखील चेंडू आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेने. करण वेगाने गेला होता चेंडूवर, चेंडू फेकला. जर हातामध्ये भेटला असता तर नक्कीच फेकला असता, असं काही झालं नाही. दोन धाबा येत आहेत, सिंगल सिंगलने मात्र धाबा बनवल्या जातील. शिवाजीनगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर करण पुढचा चेंडू, हा तिसरा चेंडू असणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळला, टॅपचा फटका संतोष अन्नेच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेपार चौकारासाठी. क्या बात आहे, जाणलं होतं की टॅपचा फटका सक्सेसफुल होऊ शकतोय आणि हा फटका खेळताना कोणता एरिया निवडायचा, मात्र आपल्याला पाहायला मिळतं व्ही फॅक्टर मध्ये चेंडूला खेळलं गेलं जबरदस्त रीतीने, मात्र टॅप केला गेला आणि संतोष अण्णाच्या डोक्यावरून मात्र चौकार येतोय. एकूण धावांचा जर विचार केला तर आता मात्र तीन चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूमध्ये सहा धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. पुढे एकदा फलंदाजी माकवर महेश सज्ज असेल. मनीष आणि महेशची जोडी आहे. हा देखील फटका डिक्लेअर झोन कडे जाईल चेंडू, जोपर्यंत फील्ड करेल त्या ठिकाणी तोपर्यंत एक रन्स कंप्लीट केली जाते. एकूण धावांचा जर विचार केला तर सात धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. मनीष असेल स्ट्राईक एंडवर, तर करण पुन्हा एकदा सज्ज. आपण पाहत आहेत वेऊर संघाकडून पुढेच एकदा आपल्याला पाहायला मिळेल. करण गोलंदाजी माकवर सज्ज होईल पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. हा देखील चेंडू आता मात्र टॅपचा फटका मारायचा होता. मनीष यांना कुठेतरी चुकले जात आहे. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल आणि बोल्ड आहे. येस नक्कीच मनीष बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ यष्टांवर आदळला जातोय आणि सर पाहिलं तर कडी बाद होतोय. चिंटू येतोय. आपण पाहिलं तर शिवाजीनगर कडून संघ जर पाहिला तर धीरज गुप्ताने पूर्ण बेल केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कची एक टीम आहे. नक्कीच धीरज आपल्याला महा भवानी शिवाजीनगर पाहायला मिळतोय. तर पुढचा चेंडू असेल, हा चेंडू थोडासा बाहेर नक्कीच ट्रॅव्हल झाला. व्हाईट चेंडूचा या ठिकाणी इशारा येतोय पंचांकडून आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरोबर एक ने बनेल आठ डबा. आतापर्यंत आठ डबा झाले. हा चेंडू शॉर्ट चेंडू होता, मात्र नो चेंडूला आपल्याला पाहायला मिळतोय. नो लाईनला नक्कीच टच झाला होता. एक चान्स होता मोठा फटका मारण्यासाठी, मात्र संपर्क झाला नाही. चेंडू यष्टांवर आदळला आणि तज्ञ जर पाहिलं तर वन प्लस वन अशा दोन धबा येतील. दहा धबा स्कोर बरोबर लागले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे.
खूपच चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय, पायावर पडला जातोय. आणि इथे मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडू येताना धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल, ती म्हणजेच दहा धावा, षटक क्रमांक पहिला कम्प्लीट झालाय. एका बाजूला वायबीसीसी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नक्कीच मा भवानी शिवाजीनगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी माकवर नक्कीच करण पहिल्या षटकात दहा धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र प्रेम मोरे येते गोलंदाजी माकवर. तर प्रेम मोरेला पाहिलं जाईल, बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. करणने दहा धावा दिल्या ते इथून मात्र धावा जर पाहिल्या तर याच पद्धतीने जमा ठेवल्या तर 40 चा टार्गेट असणार आहे. ओहो खूपच चांगला चेंडू खेळतोय ऑफसाईडच्या रिजन मध्ये. इथे मात्र सिंगल रन्स घेतली जाईल. एक एक धाव खूप महत्वाची आहे जाणून आहेत, कारण की वायबीसीसी सारखा एक मोठा संघ समोर असताना आपल्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, चांगली धावफलक उभारावा लागेल. पहिल्या षटकामध्ये मात्र दहा धावा आल्या, या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडूमध्ये दोन धावा येत आहेत, एकूण धावांचा जर विचार केला तर तब्बल 12 धावा स्कोर बरोबर लागतात एक गडीच्या मोबदल्यात. हा देखील पाहिलं, शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली, हलक्या हाताने खेळून काढला. सिंगल रन्स मात्र घेतले जाते, एक धावाने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा जमवली जाते. खूप वेगाने मात्र षटक पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी प्रेम मोरे करत असताना. हा देखील हलक्या हाताने खेळून काढला, इथे मात्र डेंजर सेन कडे धावतोय. नक्कीच पाहायला मिळाला फलंदाज महेश याने एक रन्स कम्प्लीट केलं गेलं, 14 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर चार चेंडूचा खेळ, प्रत्येक चेंडूवर सिंगल रन्स. ओहो समोरच्या दिशेने करणारे प्रहार, प्रेमच्या पायाखालून चेंडू मात्र सरळ काढला जातोय आणि जो गॅप आहे तो शोधला जातोय. चेंडू निघून जातोय चार धावांसाठी, येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय कशा प्रकारचा प्रहार केला गेला. शेवटचे चेंडू पुन्हा एकदा स्वीप केला, इथे मात्र चुकी केले आणि चुकीला माफी नाही, विकेट चौळून पतन. शेवटच्या चेंडूवर असं वाटलं होतं की हा देखील चेंडू सीमा पार पाठवेल की काय, मात्र तेच करत असताना कुठेतरी चुकलं गेलं आणि तदनंतर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. दुसऱ्या गडी बाद होईल, धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा स्कोर बरोबर आहेत. 12 चेंडूचा खेळ झालाय, 18 धावा स्कोर बरोबर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. वायबीसीसी संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज जर पाहिलं तर या मैदानावर नक्कीच तीन वेऊरचे संघ उपस्थित आहेत. बघूया कशा पद्धतीने आज मात्र वेऊर पूर्ण गाव या ठिकाणी आपल्याला जमा झालेला पाहायला मिळतोय. सरपंच चषक 2023 आपण अनुभवतोय. भूमिपुत्र संघांमार्फत हा मात्र आयोजन केले जात आहे. संतोष चेंडू पाहायला मिळतोय, जबरदस्त चेंडू आतळला जातोय. पहिला चेंडू ज्या पद्धतीने पाहायला मिळाला सरळ यष्ट्यांवर फेकला गेला आणि महेश बाद होतोय. चांगली धावसंख्या महेशने देखील उभारली होती. महेशच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक चौकार आणि ती चार धावा अशा एकूण 8 धावा त्यांनी काढल्या गेल्या. नवनीत येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर पुन्हा एकदा मिस्टर आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी माकवर सज्ज होताना पहिला चेंडू हाताळला गेला. पहिल्या चेंडूवर मात्र जबरदस्त रीतीने कामगिरी करत विकेटचं पतन केलं गेलं. आता मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. इथे सिंगल रन्स, दर्पण पुढे आला होता, चेंडूला पकडतोय. मात्र एकच रन्स मिळेल या एकेरी धावाने. धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा स्कोरबोर्डवर आहेत. पुन्हा एकदा स्वीप केला चेंडूला, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय करण ठाकूरच्या माध्यमातून. इथे मात्र पाहायला मिळेल धावसंख्या 20 धावा. हॅलो ठीक हॅलो तर नक्कीच धावसंख्या एक ने वाढेल, धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल. 20 रन्स 20 धावा. पुढचा चेंडू आदित्य यांचा टॅप केला गेला, चेंडू प्रेमच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मात्र मिळेल एक
या एकेरी धावाने धावसंख्या 21 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. चार चेंडू झाले आहेत, अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हाताने खेळ चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट चेंडू येतोय. षटक जर पाहिलं तरी इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी केली, तीन धावा फक्त खर्च केल्यात, पाच चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू फटका चांगला आहे समोरच्या दिशेने, करणारी प्रहार क्या बात आहे, जबरदस्त प्रहार केला. ज्या पद्धतीने प्रेमच्या विरोधात एक फटका मारला होता समोरच्या दिशेने, त्याच पद्धतीने आता मात्र आदित्यच्या विरोधात एक फटका मारला जातोय समोरच्या दिशेने. मात्र धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरे लागली जाईल. आतापर्यंत 25 रन्स 25 धावा. शेवटच्या अंतिम षटक, संतोष अण्णा गोलंदाजी माकवर सज्ज होईल. पालघर एक्सप्रेस पाहायला मिळेल पुढचे एकदा गोलंदाजी माकवर. आता मात्र संतोष अण्णाच्या सोबत जर पाहिलं तीन ते चार असे गोलंदाज आहे. रुपेश माळेला देखील आपण पाहू शकताय, जबरदस्त रीतीने मात्र ऐकून काढू आपण पाहू शकताय. त्यांना देखील इथे पाहायला मिळेल शेवटचे सहा चेंडू किती धावा खर्च करतील संतोष अण्णा. खूपच चांगला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. चेंडू वेगवान गतीने हाताळला, डॉट चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू मात्र डॉट येतोय, दुसरा चेंडू असेल या षटकातील. फटका तर सुरेख आहे, इथे मात्र डायरेक्ट हिट, वेगळा चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र तसं काय झालं नाही, करण ठाकूरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबला होता. हिट करण्याच्या प्रयत्नात कुठेतरी चुकले गेले, सिंगल रन्स मात्र मिळाले. या सिंगल रन्सच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा आतापर्यंत जमवली जात आहे. 26 रन्स. पुढचे एकदा संतोष अण्णा सज्ज असेल पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा करण ठाकूरकडे हा चेंडू आणि कंप्लीट होतोय सिंगल रन्स. पापून क्रीज मध्ये मात्र बॅट नक्कीच पोहोचली होती. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. तीन चेंडू मध्ये दोन धावा खर्च करतोय संतोष अण्णा. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 27, 27 धावा तीन गडीच्या मोबदल्यात. हा पुढचा चेंडू पहा, पडल्यानंतर थोडस खाली राहतोय. प्रयत्न करतोय फलंदाज मोठा फटका मारण्यासाठी, मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते डॉट चेंडूचं विवरण होतंय. इथे मात्र चेंडूचा खेळ झालाय, तो म्हणजे चार, अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. चांगला चेंडू आहे, इथे मात्र चेंडूला पकडलं जातंय. नक्कीच रन मिळेल सिंगल, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 28 असं वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, चार षटकामध्ये 40 धावा, 35 ते 40 धावा करतील, मात्र आतापर्यंत 28 धावा आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक, फटका तर चांगला आहे, इथे मात्र प्रेम चेंडूवर येतोय. सिंगल रन्स मिळेल, या सिंगल रन्सने धावसंख्या होतील, ते म्हणजे 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतोय दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. सर विचार केला तर 30 धावांचं लक्ष आहे.
मा भवानी शिवाजी नगर संघ आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होईल. इथे मात्र पाहिलं जाईल 30 धावा जो लक्ष आहे तो थांबवला जाईल का. शिवाजी नगर संघाची चांगले क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळेल का. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर करण ठाकूर एक मोठं नाव आहे, त्याच्या समवेत जर पाहिलं तर प्रेम मोरे हे दोन बॅटर आहेत वायबीसीसी संघ. मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा इशारा येतोय सामना ऑन होईल. ऑनसाइड रिजन मध्ये जर पाहिलं तर 3 आणि ऑफसाइड रिजनला 4 असे क्षेत्ररक्षण आहेत. गोलंदाजी माकवर गोलंदाज महेश ज्यांनी चांगली बॅटिंग हाताळली होती आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय. बघूया महेश तुकरण पहिला चेंडू खराब चेंडू नक्कीच पाहायला मिळेल अभांतर धाव. तर पुढे एकदा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल सिंगल रन्सने. धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन धाबा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिला चालू आहे. आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडू मध्ये सॉरी एक चेंडू झालाय. एक चेंडू मध्ये दोन धाबा आतापर्यंत जमवल्यात. फटका तर समोरच्या दिशेने खेळलाय प्रेम मोरे. आपण पाहतोय मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आहेत. लवकर मॅच संपवावी हा नक्कीच निर्धार प्रेमच्या डोक्यामध्ये आलाय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आता मात्र हलक्या त्याने खेळतोय सिंगल रन्स मात्र डिक्लेअर झोन कडे घेऊन जाईल. एकेरी धावाने धावसंख्या जर पाहिलं तर 3 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू फेकले जात आहेत. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. 3 धावा स्कोरबोर्डवर आहेत. हा देखील फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नीरजच्या माध्यमात. मंजितच्या माध्यमातून आपण पाहतोय छोटा पॅक. मंजित सिंगल रन साठी गेलाय. सिंगल रन्स कंप्लीट करतोय. महेश वेगाने गेले चेंडूवर. इथे मात्र चेंडूला उचलतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 4 धावा आतापर्यंत. षटक जर पाहिलं तर षटकातील शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक असेल महेश याच्या गोलंदाजीतून. 4 धावा आल्या. नो चेंडू आहे. इथे मात्र नक्कीच पनिश करतायत पंच. नो चेंडूचा इशारा येतोय आणि सिंगल रन्स मिळेल. 5 धावा आतापर्यंत. शेवटचे चेंडू हा देखील खराब चेंडू. 1+1 एक चेंडू फेकण्यासाठी 3 चेंडू खर्च केले जात आहेत. 3 धावा खर्च केले जात आहेत कारण की नोच्या चेंडूवर 1 रन्स आली. व्हाईट चेंडूवर 2 रन्स आल्या. म्हणजे एक्स्ट्राच्या रूपाने रन्स मात्र मिळताना इथे पाहायला मिळत आहेत. टॅपचा फटका सक्सेसफुल होईल अशा पद्धतीचे चेंडू जर करणला टाकले तर करण या चेंडूवर नक्कीच हाणामारी करतोय. तेच मात्र दर्शवलं जात आहे. चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाते. 11 धावा. अठरा चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता असेल पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या 11 झालेली आहे. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष होत. चिंटू येतोय गोलंदाजी माकवर. बघूया चांगली फलंदाजी चिंटूने देखील दर्शवली होती. मा भवानी शिवाजीनगर संघाकडून आता मात्र गोलंदाजीचा भाग येतोय. तर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल चिंटू. प्रेम मोरे मात्र पहिला चेंडू फेस करेल चिंटू याचा. टॅपचा फटका इथे मात्र सक्सेस होणार नाही आहे. पूर्णपणे थांबवलं जातोय. मैदानाच्या आतमध्ये सिंगल रन्सची होईल पूर्तता. या सिंगल रन्सने धाबा जर पाहिले तर 12 धाबा स्कोरबोर्डवर लागल्यात. हा खराब चेंडू आहे. पुन्हा टाकावा लागेल. अभांतर चेंडू म्हणून पाहिलं जातंय आणि अभांतर चेंडूने धावसंख्या 1 ने वाढेल. फटका चांगला आहे. इथे मात्र टॅपचा फटका सक्सेसफुल होतोय. करण ठाकूरच्या माध्यमातून मोठे फटके मारले जात आहेत. धावांची संख्या जर पाहिली तर धावा जमवल्या जात आहेत. त्यामध्ये 17 धावा. जर पाहिलं तर 13 धावांची आवश्यकता असेल अजूनही. पुन्हा एकदा टॅपचा फटका सक्सेस होतोय. सक्सेस करताना आपल्याला पाहायला मिळते. आज ज्या पद्धतीने
जावेदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले होते पाच टॅपचे फटके. इथे मात्र जबरदस्त रीतीने चेंडू कॉम्बॉक्स कडे पाठवला जातोय. तीन लगातार चौकार मारले जात आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वर 25 धावा. पाच धावा दूर असेल. इथे मात्र करणारी स्टार ज्या पद्धतीने टॅप केलाय आता मात्र स्कोर लेवल होते. एका धावाची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी YBCC बोर संघाला. टॅपचा फटका हा देखील फटका पाहायला मिळतोय. पाच चेंडूवर पाच चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. ते म्हणजेच नक्कीच तुषार सॉरी करण ठाकूरच्या माध्यमातून. चला मॅच मॅन ऑफ द मॅच आपण ठेवणार आहोत. नक्कीच नो डाऊट ज्याने पाच चेंडूवर पाच चौकार मारलेत करण ठाकूर मॅचचा मॅन ऑफ द मॅच या करण ठाकूर. आणि दुसऱ्या बाजूला मी विनंती करेन या ठिकाणी मा भवानी शिवाजीनगर संघ आपला सन्मान चिन्ह जो आहे तो घेऊन जायचा आहे स्पर्धेतील एक आठवण. आपण पाहतोय करण ठाकूर याला मॅन ऑफ द मॅच दिली जाते नितेश पाटीलच्या माध्यमातून. आपण पाहतोय